हॅलो फ्रेंड्स, आज आपण चिखलदरा मेळघाट या ठिकाणी जात आहोत आणि या दोन दिवसामध्ये आपण चिखलदरा एक्सप्लोअर करणार आहोत। तर अशाच प्रकारे आमचे व्हिडिओज पाहत राहा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा। चिखलदरा अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे आणि हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। चिखलदरा पोहोचण्यासाठी आपल्याला परतवाडा या गावामध्ये यावे लागेल आणि तिथून आपल्याला दोन मार्ग आहेत, एक धामणगाव मार्ग आणि एक घाटंग मार्ग। या दोन्ही मार्गाने आपण चिखलदराला पोहोचू शकतो। धामणगाव मार्गे जायचं असल्यास आपल्याला 36 किलोमीटर पडेल आणि जवळजवळ 1 तास 10 मिनिटाचा प्रवास आपल्याला करावा लागेल आणि घाटंग मार्गे जर जावायचं असल्यास आपल्याला 51 किलोमीटर पडेल आणि कमीत कमी 1.5 तास आपल्याला प्रवास करावा लागेल। समोर नकाशामध्ये निळा कलरचा जो मार्ग दिसत आहे तो धामणगाव मार्ग आहे आणि राखाडी कलरचा जो मार्ग दिसत आहे तो घटांग मार्ग आहे। तसेच समोर चिखलदरा प्रेक्षणीय स्थळांचा नकाशा सुद्धा देत आहोत, जेणेकरून जेव्हा तुम्ही चिखलदराला भेट द्याल तेव्हा या नकाशाच्या मदतीद्वारे तुम्ही प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता। आता आपण चिखलदरामध्ये पोहोचत आहोत आणि समोरच आपल्याला एक मोठी सुंदर कमान दिसत आहे। चिखलदरा गावचे ते प्रवेशद्वार आहे आणि त्यामधून आत गेल्यानंतर आपण चिखलदरा या मेन गावामध्ये आपण पोहोचणार आहोत। चिखलदरा या प्रेक्षणीय स्थळामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चिखलदरा मेन प्रवेशद्वारामधून सरळ समोर गेले असता आपल्याला रहदारीचा रस्ता दिसेल। तीच चिखलदरा प्रेक्षणीय स्थळाची मेन बाजारपेठ आहे। त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे हॉटेल्स, त्याचप्रमाणे वेगवेगळे दुकान आपल्याला पाहायला मिळतील। त्या ठिकाणी तुम्ही चहा नाश्ता करू शकता, त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या आवश्यक गरजा असतील त्या वस्तू तुम्ही तिथे खरेदी करू शकता। त्याचप्रमाणे चिखलदरा प्रेक्षणीय स्थळांची माहिती सांगण्यासाठी तुम्हाला तिथे गाईड सुद्धा भेटेल, त्यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही चिखलदरा पाहू शकता। जर तुम्हाला गाईड पाहिजे असल्यास तेथील गाईड कमीत कमी 500 रुपये तुम्हाला चार्जेस सांगतील आणि त्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 पॉईंट्स चिखलदराचे ते दाखवतील। आणि जर तुमच्याकडं जास्त वेळ असल्यास तुम्ही नकाशाच्या मदतीनं चिखलदरा व्यवस्थित पाहू शकता। फक्त तुम्हाला जास्त वेळ लागेल तेव्हा तुम्ही एकतर गाईडची मदत घेऊ शकता किंवा स्वतःहून सुद्धा चिखलदरा पाहू शकता। या मेन बाजारपेठेच्या ठिकाणी आपण चहा व नाश्ता केलेला आहे आणि आता आपण चिखलदरा पाहण्यासाठी पुढच्या प्रवासाला सुरुवात करू। सुरुवातीलाच आपण हरिकन पॉइंट या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्या पॉइंटवरून आपल्याला समोर असणाऱ्या पर्वताच्या रांगा आपल्याला दिसतात आणि निसर्गाचे सौंदर्य आपल्याला दिसते। आपण डिसेंबर महिन्यामध्ये चिखलदरा या ठिकाणी गेलेलो आहोत आणि या महिन्यामध्ये थंडी थोडीशी कमी असल्यामुळे आपल्याला हे समोर दिसणारे डोंगर दिसत आहेत। अन्यथा हिवाळा व पावसाळा या दोन सीझनमध्ये थंड वातावरण जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळं धुकंसुद्धा जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळं आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही। आज थंडी कमी असल्यामुळे आपण समोरचं हे दृश्य पाहू शकत आहोत। या हरिकन पॉइंटच्या जवळ थोडंसं खाली जाण्यासाठी अशा प्रकारच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत। या पायऱ्यांवरून आपण खालीपर्यंत जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा चांगली व्यवस्था केलेली आहे आणि तिथून सुद्धा आपण समोर दिसणारे डोंगर आणि दरी यांचे सौंदर्य आपण पाहू शकतो।
खाली हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे हे वरचं दृश्य आहे. या पायऱ्यावरून आपण खाली आलेलो आहोत. आहे समोरचं दृश्य. हरिकन पॉइंट मधून जेव्हा आपण समोर पाहतो तेव्हा अशा प्रकारचे डोंगर आणि निसर्ग आपल्याला दिसतो. अशा प्रकारे हरिकन पॉइंट आपण पाहिलेला आहे आणि इथून आपण पुढच्या पॉइंटकडे जात आहोत आणि इथून आपण डावीकडे वळल्यानंतर तिथे समोरसुद्धा अनेक पॉइंट आहेत. आपण ते एक्सप्लोर करू. आपण आता बॅलेन्सिंग स्टोन पॉइंट या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी समोर एक मोठा पिल्लर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे इकडे सुद्धा समोर एक पिल्लर आपल्याला दिसत आहे. या दोन पिलरच्या मध्ये या दरीवरती स्काय वॉक तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सध्या चालू आहे. 2-3 वर्षानंतर आपण या स्काय वॉकचा लाभ घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे या बॅलन्सिंग स्टोनचे दृश्य आहे. या ठिकाणी दगडावरती दगड ठेवून त्याचा बॅलन्स तयार केलेला आहे आणि त्यामुळेच या पॉइंटला बॅलेन्सिंग स्टोन पॉइंट म्हणून संबोधले जाते. आपण बॅलेन्सिंग स्टोन पॉइंट पाहिलेला आहे. इथून पुढे आपण दुसऱ्या पॉइंटकडे जाणार आहोत. आपण आता प्रॉस्पेक्ट पॉइंट या ठिकाणी आलेला आहोत आणि समोरच आपल्याला हा पॉइंट दिसत आहे. इथून सुद्धा आपण समोर दिसणाऱ्या पर्वतरांगा पाहू शकतो व समोरच आपल्याला मोठी दरी दिसते. या ठिकाणी अशा प्रकारे बसण्यासाठी स्ट्रक्चर तयार केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही सुंदर फोटो काढू शकता आणि या निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. प्रॉस्पेक्ट पॉइंटवरून आपण परत आल्यानंतर उजव्या हाताला आपण वळल्यानंतर त्या बाजूला ठाकूर पॉइंट म्हणून आहे आणि समोरच आपण या ठाकूर पॉइंटजवळ पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी सुद्धा छत्रीसारखे स्ट्रक्चर तयार केलेले आहे बसण्यासाठी. अशा प्रकारे हा ठाकूर पॉइंट आहे आणि या ठिकाणामध्ये सुद्धा समोर आपल्याला हिरवेगार डोंगर दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडे पण दिसत आहेत आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणावर निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुंदर सुंदर फोटो सुद्धा आपण काढू शकतो.
यानंतर आपण एका दुसऱ्या पॉइंट जवळ आलेला आहोत आणि अशा प्रकारचा रस्ता तयार केलेला आहे आणि आपण पंचबोल या पॉइंट जवळ आलेला आहोत. अशा प्रकारे हा पंचबोल पॉइंट आहे आणि या पॉइंटच्या समोर मोठी दरी आपल्याला पाहायला मिळते आणि डोंगर रांगाचे सुद्धा दर्शन आपल्याला मिळते. या पंचबोल पॉइंट जवळ आपल्याला जास्त प्रमाणामध्ये माकडे सुद्धा पाहायला मिळतील, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी गेले असता माकडापासून थोडं सुरक्षित अंतर ठेवा, नाहीतर ही माकडं तुम्हाला अपाय करू शकतात. अशा प्रकारे या पॉइंटवरून सुंदर आणि अद्भुत निसर्गाचे सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. या पॉइंट जवळ काही दुकाने सुद्धा आहेत, त्या ठिकाणी तुम्ही काही वस्तू खरेदी करू शकता. अशा प्रकारे खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स कॅडबरी आहेत आणि हे एका गवतापासून बनवलेले तेल आहे. हे तेल वेदनेसाठी खूप चांगले आणि प्रभावी आहे, तेव्हा तुम्ही हे तेल तिथून विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे तुम्हाला कॉफीच्या बिया मिळतील, त्याचप्रमाणे अशा प्रकारे कॉफीची पावडर सुद्धा मिळेल. तसेच या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप सुद्धा विकत मिळतील, महिलांसाठी व पुरुषांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या कॅप सुद्धा इथे उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे हा पंचबोल पॉइंट आहे आणि आशा आहे नक्कीच हा पॉइंट तुम्हाला आवडला असेल. आपण आता पंचबोल पॉइंट पाहून आपण दुसऱ्या एक पॉइंट पाहण्यासाठी निघालेलो आहोत आणि आपण एका दुसऱ्या पॉइंट जवळ आलेला आहोत आणि त्या पॉइंटचे नाव आहे मोझरी पॉइंट.
पॉइंट। आपण आता मोझरी पॉइंट जवळ आहोत। इथे सुद्धा अशा प्रकारचे दोन दुकान आहेत, त्या ठिकाणी तुम्ही चहा पाणी करू शकता आणि काही खाद्यपदार्थ सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता। अशा प्रकारे हा मोझरी पॉइंट आहे आणि हा सुद्धा चिखलदरामधला खूप महत्त्वाचा आणि प्रसिद्ध पॉइंट आहे। या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला सुंदर निसर्गाचे स्वरूप दिसू शकते आणि अशा प्रकारे डोंगराच्या रांगा सुद्धा तुम्हाला दिसू शकतात। जास्त थंडीच्या दिवसामध्ये व पावसाळ्यामध्ये या ठिकाणी धुके खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि जेव्हा आपण या दिवसामध्ये या पॉइंट तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण ढगामध्ये आहोत। मोझरी पॉइंट जवळ आम्हाला एक काका भेटले, ते बोरं विकत आहेत। समोर जी दिसत आहे ती बोरं आहेत आणि ती साखरेच्या पाकामध्ये भिजवलेली आहेत, त्यामुळे याची चव खूप चांगली लागते, आंबट गोड चव असते, खूप मस्त चव आहे। तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आले असते। मोझरी पॉइंट पाहून आपण देवी पॉइंट या ठिकाणी आलेला आहोत आणि हा देवी पॉइंट सुद्धा खूप प्रसिद्ध पॉइंट म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या रायडिंगसाठी तुम्हाला मिळतील, त्याचप्रमाणे मोठमोठे झोके सुद्धा इथं आहेत, तसेच घोडे आहेत, सायकली आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासह इथे खूप एन्जॉय करू शकता। अशा प्रकारे वुंट सुद्धा आहे, वुंटाची सफारी सुद्धा तुम्ही करू शकता, तसेच अशा प्रकारे सजवलेल्या नटवलेल्या सायकली सुद्धा आहेत, या सायकलींची राईड सुद्धा तुम्ही करू शकता। देवी पॉइंटच्या बाजूलाच देवी मंदिर संस्थानाचे एक मंदिर आहे। मंदिराच्या बाजूलाच एक खूप सुंदर छोटासा धबधबा आहे। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी तिथं होते, त्यामुळे त्या धबधब्यामध्ये सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता व खूप सुंदर सुंदर तिथे फोटो काढू शकता।
जात असताना अशा प्रकारचे दुकान आहेत। या ठिकाणी तुम्ही लहान लेकरांसाठी खरेदी करू शकता आणि अशा प्रकारे पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे। येण्यासाठी वेगळा रस्ता व जाण्यासाठी वेगळा रस्ता। अशा प्रकारे पायऱ्या उतरून तुम्ही खाली जाऊ शकता व तिथं मंदिर आहे आणि त्याचप्रमाणे बाजूला एक धबधबा आहे। त्या सुंदर धबधब्यामध्ये भिजून व तिथे सुंदर फोटोग्राफी करून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता। इथे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये माकड आहेत, त्यामुळं माकडापासून थोडंसं सुरक्षित अंतर ठेवा, नाहीतर ते तुम्हाला अपाय करू शकतात। धबधब्याकडे जाण्यासाठी अशा प्रकारचा छोटासा पूल तयार करण्यात आलेला आहे। या पुलावरून तुम्ही पलीकडे जाऊ शकता व धबधब्याच्या जवळ पोहोचू शकता। अशा प्रकारे समोरच हा सुंदर धबधबा आपल्याला दिसत आहे। मी सुद्धा या ठिकाणी खूप एन्जॉय केला आणि एन्जॉय करत असतो। वरती आल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही सायकल चालवू शकता व आपल्या कुटुंबासह एन्जॉय करू शकता, तसेच घोडा रायडिंग, त्याचप्रमाणे उंटाची सफारी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गाड्या आहेत ते चालवू शकता, झोके आहेत, भरपूर काही गोष्टी इथं एन्जॉय करण्यासाठी आहेत। देवी पॉइंट वरून जरासं समोर आल्यानंतर आपल्याला एक तलाव दिसतो। सध्या तलावामध्ये पाणी थोडे कमी आहे, या ठिकाणी बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि अशा प्रकारे तुम्ही त्या तलावामध्ये आपल्या कुटुंबासह लेकरांच्या सह तुम्ही बोटिंग करून एन्जॉय करू शकता। हा तलाव पाहिल्यानंतर आपण जेव्हा सरळ समोर येतो, समोरच्या बाजूला गाविलगड फोर्ट सुद्धा आहे आणि हा फोर्ट सुद्धा खूप सुंदर आणि चांगला आहे। गाविलगड फोर्ट हे सुद्धा प्रेक्षणीय स्थळामधील एक महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे। हा गाविलगड फोर्ट जर तुम्हाला व्यवस्थित पाहावायचा असल्यास तुमच्याजवळ कमीत कमी 2 तास
असणे आवश्यक आहे, तेव्हा तुम्ही त्या गडामध्ये जाऊ शकता व हा गड खूप मोठा असल्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याला एक्सप्लोर करू शकता। आपण सध्या गाविलगडच्या बाजूला आहोत आणि या ठिकाणी सुद्धा निसर्गाचे खूप चांगले दर्शन तुम्हाला मिळेल। या ठिकाणी सुरक्षित भिंत नसल्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, त्यामुळे डोंगराच्या जास्त जवळपास न जाता लांबूनच तुम्ही समोर दिसणाऱ्या निसर्गाचे अद्भुत दर्शन घेऊ शकता। अशा प्रकारे समोर चालत आल्यानंतर तिकीट घर तुम्हाला मिळेल। त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकी 20 रुपये देऊन तिकीट काढायचे आहे आणि त्यानंतरच तुम्ही गडामध्ये प्रवेश करू शकता। गडाच्या अगोदरच अशा प्रकारचे सुंदर तळे तुम्हाला दिसेल। या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला सावधानतेचा बोर्ड सुद्धा पाहायला मिळेल, यासाठी की इथं पाण्याची व्यवस्था असल्यामुळे काही जनावरे सुद्धा इथं पाणी पिण्यासाठी येत असतात, त्यामुळे या ठिकाणावरून जात असताना तुम्हाला आजूबाजूला पाहून स्वतःच्या सुरक्षिततेची खात्री करूनच पुढे तुम्हाला जावे लागेल। थोडंसं समोर आल्यानंतर या गाविलगड फोर्टबद्दल तुम्हाला माहिती फलक मिळेल। या ठिकाणी तुम्ही माहिती वाचून या गडाविषयी माहिती घेऊ शकता। अशा प्रकारे आपण गाविलगडच्या जवळ आलेलो आहोत आणि सुंदर आपल्याला या गेटचे मेन प्रवेशद्वार दिसत आहे।
काबिलगडचे मेन प्रवेशद्वार, यामधून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा सुंदर रस्ता सुद्धा आहे आणि अशा प्रकारचा सुंदर गड आपल्याला पाहायला मिळतो। आपण मगाशी गडाचे पहिले प्रवेशद्वार पाहिले, त्यानंतर समोर सरळ आल्यानंतर अशा प्रकारे या गडाचे दुसरे प्रवेशद्वार सुद्धा आपल्याला मिळते आणि किती सुंदर प्रवेशद्वार आपल्या समोर आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे या प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा गड दिसतो। या ठिकाणी दगडामध्ये काही शिल्पकृती सुद्धा काढलेली आपल्याला पाहायला मिळतात। ही शिल्पकृती खूप जुन्या काळातील आहे आणि समोर आपल्याला हा पूर्ण गड दिसतो। खूप मोठा गड असल्यामुळे हा गड जर पूर्णपणे पाहायचा असल्यास आपल्याला 2 ते 3 तास लागतात। त्यामुळे जर तुम्हाला चिखलदऱ्यामधील हा काबिलगड फोर्ट पाहायचा असेल तर 2 ते 3 तास तुम्हाला द्यावे लागतील आणि संध्याकाळी 5 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला यावं लागेल, कारण 5 वाजल्यानंतर हा गड बंद केला जातो। अशा प्रकारे हा काबिलगड फोर्ट आहे। आता आपण काबिलगड फोर्ट पाहिल्यानंतर आपण पुढच्या एका दुसऱ्या पॉइंट जवळ जात आहोत आणि या पॉइंटचे नाव आहे मालवीय पॉइंट। चिखलदराच्या मेन प्रवेशद्वाराच्या अलीकडेच जो भीमकुंडाकडे रस्ता जातो त्याच बाजूला हा मालवीय पॉइंट आहे। अशा प्रकारे इथे पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे खाली जाण्यासाठी। आणि खाली आल्यानंतर अशा प्रकारचे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळेल। मालवीय पॉइंट मधून सुद्धा समोर आपल्याला सुंदर डोंगरांच्या रांगा दिसतात आणि सुंदर आणि अद्भुत निसर्गाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते।
अशा प्रकारे हा माल येतो. यानंतर चिखलदरामधील महत्त्वाचा पॉइंट आपण पाहण्यासाठी जात आहोत आणि अशा प्रकारचा रस्ता या पॉइंटकडे जाण्यासाठी आहे आणि शेवटी आपण या पॉइंटच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि या पॉइंटचे नाव आहे भीमकुंड पॉइंट. या ठिकाणी थोडक्यात भीमकुंडविषयी आपल्याला अशा प्रकारे हा भीमकुंड पॉइंट आहे आणि समोरच आपल्याला धबधबा दिसत आहे. हा धबधबा खूप सुंदर आहे. पावसाळ्यामध्ये या धबधब्याला जास्त पाणी असते आणि हवा सुद्धा इथे जास्त असते, त्यामुळे हवेच्या दाबामुळे या धबधब्याच्या पाण्याचे तुषार आपल्या अंगावरती येत असतात. या ठिकाणी सुद्धा माकडांचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला माकडांपासून सावध राहावे लागेल, कारण आपल्या हातामध्ये जर एखादी खाण्याची गोष्ट असेल तर ते हिसकावून घेतात, त्यामुळे माकडांपासून आपल्याला अपाय होण्याची शक्यता. अशा प्रकारे या ब्लॉगमध्ये आपण एकूण 12 प्रेक्षणीय स्थळं पाहिलेली आहेत. त्याचप्रमाणे आणखीन 2 प्रेक्षणीय स्थळं आपण एक्सप्लोअर केलेली आहेत, त्यामध्ये शासकीय वन उद्यान व चिखलदरा जंगल सफारी आहे. हे जर 2 ब्लॉग तुम्हाला पाहावायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून आमचे दुसरे 2 ब्लॉगसुद्धा तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ पाहत रहा, आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि आमचे हे चॅनल सबस्क्राईब